भाजपच्या आजपासून सुरू होत असलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली आहे। भाजपची धास्तीपोटीच ही यात्रा असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। ज्या पक्षाची केंद्रात अविरत सत्ता आहे त्यांनाच या यात्रेच्या निमित्ताने गावात फिरावं लागतंय, याचाच अर्थ महाविकास आघाडी चांगले काम करते आहे आणि भाजपचं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा असल्याची टीका राऊतांनी केली आहे। नारायण राणे हा चेहरा भाजपसाठी असेल मात्र जनतेसाठी हा चेहरा राहिलेला नाही। राणेंना त्यांची जागा दाखवण्याचं काम जनतेने यापूर्वीच कोकणातही केल्याचं राऊत यांनी म्हटलंय। तरी आपलं अस्तित्व टिकावं भाजपाचं महाराष्ट्रामध्ये म्हणून ही चालू झालेली जन आशीर्वाद यात्रा आहे। नारायण राणे हा महत्वाचा चेहरा कदाचित भाजपच्या काही लोकांपुरता असेल पण कोकण आणि मुंबई करता तो महत्वाचा चेहरा राहिलेला नाही। नारायण राणेंना नेमकी त्यांची जागा काय आहे हे दाखवून देण्याचं काम याच्यापूर्वी सुद्धा कोकणवासियांनी केलेलं आहे, मुंबईवासियांनी केलेलं आहे। त्यामुळे आता जरी किती जरी धडपडण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही।